ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजू शेट्टींना महाविकास आघाडीत थारा देऊ नका, मुरलीधर जाधव. उभाटगड जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात तर्क वितर्क लढवले जात आहेत. राजू शेट्टींची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही तर लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात झाली. राजू शेट्टींचा पूर्व इतिहास माहीत असताना त्यांना आता महाविकास आघाडीत थारा देऊ नये असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी कोल्हापुरात केले. सभेची भेट घेऊन आलेले आहेत. लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता, तुम्ही अनेक वर्ष त्या भागामध्ये काम केलेले निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे, काय बघता, कसं बघता या एकूण भेटीकडे? खरं बघायला गेलं तर राजू शेट्टी मातोश्रीमधनं बाहेर पडले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना असं सांगितलं की अदानी उद्योगाचे जे प्रकल्प जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्या विरोधामध्ये मी जनआंदोलन उभं करणार आहे आणि त्याचा पाठिंबा मागण्यासाठी मी उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. पण जो हा माणूस असा आहे की जे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. 2014 महायुतीतनं यांना खासदार करून आम्ही लोकसभेवर पाठवलं, त्यावेळेला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि ही शिवसेनेची जागा त्या ठिकाणी आम्ही राजू शेट्टींना दिली होती आणि हे भाजपबरोबर त्यावेळेला गेली, म्हणजे त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हे उद्धव साहेबांच्या नेमकं त्या ठिकाणी लक्षात आहे. आपल्या माध्यमातनं मी गेली 19 वर्ष जिल्हा प्रमुख, 3 वर्ष तालुका प्रमुख आणि 5 वर्ष शहर प्रमुख म्हणून काम करतोय. उद्धवजी ठाकरे माझं दैवत आहे, बाळासाहेब माझे दैवत आहेत, माझ्यावर अन्याय होईल असं काय ते कृत्य करतील असं मला आज तरी वाटत नाही. मी निश्चितपणानं आपल्याद्वारे साहेबांना विनंती करतो, साहेब राजू शेट्टी हा माणूस बोलतोय तसं काम करत नाही, तो उलटा होत असतोय. ज्या वेळेला 2014 आपण निवडून दिलात त्याच्यानंतर विधानसभा लागल्या, जिल्हा परिषदा लागल्या, नगरपालिका लागल्या, पंचायत समिती लागल्या, या ठिकाणी राजू शेट्टींनी आपल्याला कसलीही मदत केलेली नाही किंवा कुठल्या शिवसैनिकाला त्यांनी फंडाचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. आज जनता आजी आणि माजी खासदारावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात नाराज आहे आणि साहेब आपली सहानुभूती, उद्धवजी ठाकरे साहेब आपली सहानुभूती पण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि माझं असं मत आहे एका निष्ठावंत शिवसैनिकाला या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे. साहेब 2005 पक्ष फुटला त्यावेळेला देखील आम्ही भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो, गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी देखील आम्ही अगदी भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो. जयसिंगपूर आणि कोल्हापूर दोन मोठे मोर्चे आम्ही काढले जे संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितले. माझं तर त्या ठिकाणी जयसिंगपूरच्या मोर्चामध्ये ब्लड प्रेशर 195 झालं, पण जे हिंदुत्वाचे विचार आणि ठाकरेंचे विचार जे डोक्यात बसलेत हे बघूनच मी त्या ठिकाणी साहेब काम केलंय. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर साहेब अन्याय होऊ नये याची आपण या ठिकाणी दक्षता घ्यावी एवढी आपल्याला कळकळीची विनंती. राजू शेट्टी हा बेभरवशाचा माणूस आहे, त्यावर विश्वास ठेवण्याचा तो माणूस नाही साहेब, एवढं मी नक्की सांगतो. आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी संपूर्ण 6 लोकसभा मतदारसंघामध्ये आपली माणसं पाठवलात तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगतील की एका निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी द्या अशा पद्धतीची भूमिका मांडतील.